महाकाली टेम्पल बहुत पुरातन है। ये टेम्पल 2000 साल पुराना है। यहाँ पर तीन गुफा है। ये गुफा है 2000 साल पहले त्रेता युग में यहाँ पर सुनंत करके राजा थे, उन्होंने वो गुफाएं बनाए। वहाँ गुफाओं में जो अंदर गर्भगृह है और वहाँ एक शयन स्थान करके है निद्रा स्थान, वहाँ पर उन्होंने साधना करके यहाँ शक्ति निर्माण की है। अलग कुछ कारणवश से ये मंदिर जमीन दोस्त हो गया। फिर ईस्वी सन 1600 में यहाँ के खानका बलाड़सा करके राजा थे पूर्ण राज्य, उन्होंने वहाँ अपने चंद्रपुर में किला और शिवालय बनाए अचलेश्वर मंदिर। उस टाइम उन्होंने उनको पता चला कि यहाँ पर नदी के उस पार गुफा है, उन्होंने वो गुफाएं ओपन करके वहाँ पर छोटा सा मंदिर बनाया। फिर ईस्वी सन 1700 में यहाँ पर वीरशाह करके राजे थे, उन्होंने वहाँ पर मन्नत किए थे। उनके मन्नत को उन्होंने कहा कर रानी हीराई के समर्पण, उनकी पत्नी हीराई थी, हीराई के समर्पण उन्होंने ये अभी जो स्थित मंदिर है वो मंदिर बनाया। ये शक्तिपीठ करके नहीं है, ये यहाँ पर उन्होंने साधना करके शक्ति निर्माण करी, यहाँ प्रभावी शक्ति है। इसलिए यहाँ पर आने वाले भक्तगण चंद्रपुर में मराठवाड़ा, आंध्र प्रदेश, अनपुरी बॉर्डर, महाराष्ट्र, महाराष्ट्र यानी मराठवाड़ा में से नांदेड़, परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर, यहाँ तक कि बॉम्बे से लोग आते हैं। उनकी भक्ति मान वहाँ पर आने वाले सभी लोग शक्ति के बारे में बहुत से ऐसे प्रैक्टिकल उदाहरण भी है कि जिनको मालूम है, जो लोग आए उन्होंने बताया कि यहाँ से 10 किलोमीटर के अंदर आने के बाद में उनको वो शक्ति प्रभावित होती है और उनको वहाँ पर खींच के यानी आत्मिक बल से वो खींच के यहाँ जाते हैं। यहाँ पर उत्सव होते हैं, यहाँ पर दशहरे में और चैत्र मास में, दोनों चैत्र मास में मेला लगता है, वो मेले में बहुत भीड़ रहती है। यहाँ आने वाले सभी भक्तगण ज़्यादातर लोअर कास्ट वाले होते हैं, आदिवासी, आदिवासी यानी गोंड है और बाकी जो है आदिवासी कास्ट के लोअर कास्ट के, वही सब लोग जाते हैं। और उनकी जहाँ पर भक्ति जो है बहुत प्रभावी भक्ति है, प्रभावी भक्ति के कारण यहाँ पर उनको बहुत उनको फायदा भी होता है। एक्चुअली उदाहरण 10 किलोमीटर का उदाहरण है कि अभी दो यहाँ पर जो लोग आते हैं उनके बोलने से मालूम नहीं थी कि भाई पहले जब निकलते हैं तो पता लगता है कि भाई अपन जाएंगे वहाँ आराम करेंगे फिर बाद में जाएंगे, लेकिन जब वो 10 किलोमीटर के अंदर आते हैं जब उनको ऐसी प्रभावी शक्ति खींच के लाती है कि कई बार उससे नहीं सीधा पहले मंदिर में आते हैं और भगवत जी को प्रणाम करते हैं।
जातात. सर म्हणाले की या बस पूर्ण खराब झाल्या, त्या नवीन त्याला मान्यता जाते. मग या काय करायचं? किंगफिशर. हो यार, एवढा लांबचं कॅप्चर केला, कुठून घेतला तू? हो ते बघ ना, किंगफिशर. किंगफिशर बर्ड होगा. एवढा मोठा बारक फोडते बघ ना. त्याच्या अंगावर पेंट केल्यासारखं दिसते बघा. त्याच्या पलीकडे फिरतोय पांढरा, तो एक रेट आहे. आणि जे बारके बारके फिरतात ना हे, ते पॉन्ड हॅरन नाहीत. सगळं केलं ना घर, तिथे घर होती नेट. Oh.
कानाची मग तितके दोन नाही. बोलू नका आता तुम्ही. विहिरीतील कसं तयार होत असं वागायचो माणूस नाही. चहा लागेल त्यासाठी म्हटले झोपणे का शांत राहा. वा भेटला गया उतरून म्हणे ना उठणार आहे. पाणी प्यायला चालले की हालू नको माझा कॅमेरा आपल्याकडे येत आहे चालत आता माझा हात आलो नको. मागे एक नंबर आहे पण मस्त जबरदस्त मागे बंद करू नको गाडी. वाघ आणि ह्याला मारताना मी पाहिलं बरं वाघ मारतो ना माया किती राहते रिंगडा मायानी मारताना पाहिले मी यांच्या पाठीमध्ये धावलेली आहे लावी शुकर करताना पाहिले मी बिबटेन यांची दोन पैकी एकाला साखर दाबलो होता कारण बिबट्याची तर नाही छोट नाही यांचा म्हणजे मेन
नमस्कार, माझं नाव बंडू भाष्कर मानकर, मी इथे चालक म्हणून काम करतो, चालक मालक दोन्ही. आणि आमचे इथले सगळे चालक लोक इथले गावचे रहिवासी आहे. आणि आमच्या सुधीरभाऊ मुनगंटीवारमुळे आमच्या ताळबांधारी टागरी जोरमध्ये आम्हा सगळ्यांना इथे एक रोजगार, सुशिक्षित रोजगार म्हणून मिळालेला आहे आमच्याकडे. आणि इथे टायगरचं सुद्धा छान वगैरे साईटिंग होऊन तो पर्यटक लोक इथे खूप प्रमाणात इकडे ताळबाला येतात. मी पवन नक्षीने, मी मोहरली येथील रहिवासी आहे. मी ताडोबा अंधारी टायगर रिझर्वमध्ये पर्यटक मार्गदर्शक म्हणून काम करतो. हे माझे सर्व सहकारी, हे सर्व माझे पर्यटक मार्गदर्शक मित्र आहेत. आणि आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत श्रीमान्य आदरणीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, तसेच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, इथे आमच्या गेटवरती गाड्यांचा कोटा जास्त असल्यामुळे आम्हाला रोजगाराची संधी मिळते. त्याच्यामुळे मी श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. लोकसंचालित साधन केंद्र कुंभुर्णा, महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर, WRA मुंबई, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत आम्हाला कार्पेटिंगचं काम मिळालं आहे. आणि सुधीरभाऊ चांदा ते बांदा योजना ही आणलेली आहे. 17/9/2019 ला हे स्टार्ट झालेलं आहे. आम्ही महिला इथे 50 महिला काम करत आहे. आम्ही विविध प्रकारचे कार्पेट तयार करतो आणि भारतामधून विदेशात आमचे कार्पेट जातात आहेत. सर्वप्रथम नमस्कार करते. सुधीरभाऊ आम्हाला सर्वप्रथम अगरबत्ती प्रकल्प कुंभुर्णा येथे आणला, तेव्हापासून आम्ही 2 वर्ष काम करत आहोत. हे 3rd वर्ष चालू आहे. याच्यापूर्वीसुद्धा आम्ही शेतावर काम करायला जात होतो, तिथं आम्हाला उन्हामध्ये काम करावं लागत होतं. आणि आत्ता आम्ही जे काम करत आहोत ते आम्ही सावलीमध्ये करत आहोत. प्रकल्पाचा जो माल निघत होता तो सिद्धिविनायक मंदिरला जात होता आणि आता म्हैसूरला जातो.
पोंभुर्ण तालुका स्तरावर खूप सुंदर प्रकल्प आणून आम्हाला काम करायला संधी दिली आणि आम्ही सुधीर भाऊचे खूप खूप धन्यवाद मानतो. माझं नाव वनिता विनोद बोडेकर राहणार चिंतलनगर. तिथे मी राहत आहे. तिथून रात्री डिलिव्हरीसाठी पोंभुर्णात तालुक्यात आणण्यात आलं रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयामध्ये. इथे माझी सुखरूप डिलिव्हरी झाली. डॉक्टर वगैरे, नर्स वगैरे सगळं छान आहे. पहिलेच्या पेक्षा आत्ता खूपच छान आहे. पहिले इतकी सुविधा सगळी नव्हती, आता त्याच्यापेक्षाही छान आहे. सुदैव भाऊ मुनगंटीवार यांच्या कृपेने सगळं छान झालंय. तुझी भाऊ मुनगंटीवर यांचे खूप खूप आभार. महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सत्कार समारंभामध्ये कुठलीही बुके न घेता फक्त पुस्तक आणि झाडे हीच द्यावी. आणि पुस्तकं जे आत्तापर्यंत त्यांच्याकडे जी पुस्तकं जमा झाली त्यांनी लायब्ररीजमध्ये हे पुस्तकं सगळं देण्याची घोषणा केली. माझं नाव अलका श्रीनिवास आत्राम. मी जिल्हा परिषद सदस्य होते, मी पंचायत समिती सभापती होते आणि आता मी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष आहे. तर या विभागाचे आमदार माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार हे 2014 पालकमंत्री झाले, अर्थमंत्री होते आणि तेव्हापासून खरं तर आमचं या 5,000-6,000 लोकसंख्येचं पोंभुर्ण शहर आज आमच्या जर गावात कुणी आलं तर म्हणते ओळखत नाही या गावाला की आधीचा पोंभुर्ण आणि आताचा पोंभुर्ण काय. तर रस्ते असतील, नाल्या असतील, पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पिण्याचं पाणी या छोट्याशा 5,000 लोकसंख्येच्या गावात 3-3 आरो सुधीर भाऊनी लावले. आज ग्रामीण रुग्णालय, श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय या गावामध्ये आणले आणि आता याच्या पूर्वी या वाचनालयातून 3-4 मुलं MPSC त्यांचं सिलेक्शन झालं. खरं तर ही छोटी गोष्ट नाही आहे, 3-4 मुलं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि मागासवर्गीय समजल्या जाणाऱ्या आणि शेवटच्या टोकावर असल्याला समजणाऱ्या पोंभुर्ण तालुक्याला पूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर नेऊन ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार. महाकाली टेम्पल बहुत पुरातन है. ये टेम्पल 2000 साल पुराना है. यहाँ पर 3 गुफा है. ये गुफा है 2000 साल पहले त्रेता युग में यहाँ पर सुनंतक करके राजा थे, उन्होंने वो गुफाएं बनाए. वहाँ गुफाओं में जो अंदर गर्भगृह है और वहाँ एक शयन स्थान करके है, निद्रा स्थान, वहाँ पर उन्होंने साधना करके यहाँ शक्ति निर्माण की है. अलग कुछ कारणवश से ये मंदिर जमीन दोस्त हो गया. फिर ईस्वी 1600 में यहाँ के खानका बलाड़सा करके राजा थे, पूर्ण राजे, उन्होंने वहाँ अपने चंद्रपुर में किला और शिवालय बनाए, अचलेश्वर मंदिर. उस टाइम उन्होंने उनको पता चला कि यहाँ पर नदी के उस पार गुफा है. उन्होंने वो गुफाएं ओपन करके वहाँ पर छोटा सा मंदिर बनाया. फिर ईस्वी सन
1700 में यहाँ पर वीर सागर के राजे थे, उन्होंने वहाँ पर मन्नत किए थे। उनके मन्नत को उन्होंने कहा कर रानी हीराई के समर्पण, उनकी पत्नी हीराई थी, हीराई के समर्पण उन्होंने ये अभी जो स्थित मंदिर है वो मंदिर बनाया। ये शक्तिपीठ करके नहीं है, ये यहाँ पर उन्होंने साधना करके शक्ति निर्माण करी, यहाँ प्रभावी शक्ति है। इसलिए यहाँ पर आने वाले भक्तगण चंद्रपुर में मराठवाड़ा, आंध्र प्रदेश, अनपुरी बॉर्डर, महाराष्ट्र, महाराष्ट्र यानी मराठवाड़ा में से नांदेड़, परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर, यहाँ तक कि बॉम्बे से लोग आते हैं। उनकी भक्ति मार और वहाँ पर आने वाले सभी लोग शक्ति के बारे में बहुत से अच्छे प्रैक्टिकल उदाहरण भी है कि जिनको मालूम है, जो लोग आए उन्होंने बताया कि यहाँ से 10 किलोमीटर के अंदर आने के बाद में उनको वो शक्ति प्रभावित होती है और उनको वहाँ पर खींच के यानी आत्मिक बल से वो खींच के यहाँ जाते हैं। यहाँ पर उत्सव होते हैं, यहाँ पर दशहरे में और चैत्र मास में, दोनों चैत्र मास में मेला लगता है, वो मेले में बहुत भीड़ रहती है। यहाँ आने वाले सभी भक्तगण ज़्यादातर लोअर कास्ट वाले होते हैं, आदिवासी, आदिवासी यानी गोल्ड है और बाकी जो है लोअर कास्ट के, वही सब लोग जाते हैं। और उनकी जहाँ पर भक्ति जो है बहुत प्रभावी भक्ति है, उनको प्रभावी भक्ति के कारण यहाँ पर उनको बहुत उनको फायदा भी होता है। एक्चुअली उदाहरण 10 किलोमीटर का उदाहरण है कि अभी जो यहाँ पर जो लोग आते हैं उनके बोलने के से यानी मालूम होने से कि भाई पहले जब निकलते हैं तो पता लगता है कि भाई अपन जाएंगे वहाँ आराम करेंगे फिर बाद में जाएंगे, लेकिन जब वो 10 किलोमीटर के अंदर आते हैं जब उनको ऐसी प्रभावी शक्ति खींच के लाती है कि वो कहीं उससे नहीं सीधा पहले मंदिर में आते हैं और भगवत जी को प्रणाम करते हैं।
म्हणाले की या बसेस पूर्ण खराब झाल्या, त्या नवीन तर याला मान्यता जाते, मग या काय करायचं? हा किंगफिशर हो यार, एवढं लांबचं कॅप्चर केलं, कुठनं घेतलं? हो हो ते बघा ना, किंगफिशर किंगफिशर बर्ड होगा गाडी बंद कर. एवढं मोठ बारक फोडते बघ ना. त्याच्या अंगावर पेंट केल्यासारखं दिसते बघा. हा त्याच्या पलीकडे फिरतोय पांढरा तो एक रेट आहे, आणि जे बारके बारके फिरतात ना हे, ते पॉन्ड हॅरो नाहीत. सगळं केलं ना घर, तिथं घर होती ते नेट
कानाची मागची तिकीट पण दिसली कानाची मागे तिकीट दोन ना तयार होत असं माणूस चहा लागे त्यासाठी शांत राहा वा भेटला गया उतरून घ्या ना पाणी प्यायला चालू की हालू नको माझा कॅमेरा आपल्याकडे येत आहे चालत आता माझा हात आलो नको एक नंबर आहे पण मस्त जबरदस्त मागे बंद करू नको गाडी वाघ आणि ह्याला मारताना मी पाहिलं बरं वाघ मारतो ना माया किती तरी इकडा मायाने मारताना पाहिले मी यांच्या पाठीमध्ये धावलेली आहे लवी शुकर करताना पाहिलं मी बिबटेन यांची झेप घेतली दोन पैकी एकाला साखर दाबलं होत कारण बिबट्याचे तर नाही छोटे नाही यांचा म्हणजे मेन
नमस्कार, माझं नाव बंडू भास्कर मानकर, मी इथे चालक म्हणून काम करतो, चालक मालक दोन्ही. आणि आमचे इथले सगळे चालक लोक इथले गावचे रहिवासी आहे. आणि आमच्या सुधीर भाऊ मुनगंटीवारमुळे आमच्या ताळबांधारी टागरी चौरमध्ये आम्हा सगळ्यांना इथे एक रोजगार सुशिक्षित रोजगार म्हणून मिळालेला आहे आमच्याकडे. आणि इथे टायगरचं सुद्धा छान वगैरे साईटिंग होऊन तो पर्यटक लोक इथे खूप प्रमाणात इकडे ताळबाला येतात. मी पवन नक्षीने, मी मोहरली येथील रहिवासी आहे. मी ताडोबा अंधारी टायगर रिझर्वमध्ये पर्यटक मार्गदर्शक म्हणून काम करतो. हे माझे सर्व सहकारी, हे सर्व माझे पर्यटक मार्गदर्शक मित्र आहेत. आणि आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत श्रीमान्य आदरणीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, तसेच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, इथे आमच्या गेटवरती गाड्यांचा कोटा जास्त असल्यामुळे आम्हाला रोजगाराची संधी मिळते. त्याच्यामुळे मी श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. नाव आहे माधुरी अतुल वाकडे, मी राहणार आहे कोंबूरना. माझ्या गटाचं नाव आहे एकता महिला बचत गट, लोकसंचालित साधन केंद्र कोंबूरना, महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर, WRA मुंबई, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत आम्हाला कार्पेट युनिटचं काम मिळालं आहे. आणि सुधीर भाऊ चांदा ते बांदा योजना ही आणलेली आहे. 17/9/2019 ला हे स्टार्ट झालेलं आहे. आम्ही महिला इथे 50 महिला काम करत आहे. आम्ही विविध प्रकारचे कार्पेट तयार करतो आणि भारतामधून विदेशात आमचे कार्पेट जातात आहे. सर्वप्रथम नमस्कार करते. सुधीर भाऊ आम्हाला सर्वप्रथम अगरबत्ती प्रकल्प कोंबूरना येथे आणला, तेव्हापासून आम्ही 2 वर्ष काम करत आहोत. हे 3rd वर्ष चालू आहे. याच्यापूर्वीसुद्धा आम्ही शेतावर काम करायला जात होतो, तिथं आम्हाला उन्हामध्ये काम करावं लागत होतं. आणि आत्ता आम्ही जे काम करत आहोत ते आम्ही सावलीमध्ये करत आहोत. प्रकल्पाचा जो माल निघत होता तो सिद्धिविनायक मंदिरला जात होता आणि आता म्हैसूरला जातो.
कोंबुर्ना तालुका स्तरावर खूप सुंदर प्रकल्प आम्हाला काम करायला संधी दिली आणि आम्ही सुधीर भाऊचे खूप खूप धन्यवाद मानतो. माझं नाव वनिता विनोद बोडेकर राहणार चिंतलनगर. तिथे मी राहत आहे. तिथून रात्री डिलिव्हरीसाठी कोंबुर्नाथ तालुक्यात आणण्यात आलं रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयामध्ये. इथे माझी सुखरूप डिलिव्हरी झाली. डॉक्टर वगैरे, नर्स वगैरे सगळं छान आहे. पहिलेच्या पेक्षा आत्ता खूपच छान आहे. पहिले इतकी सुविधा सगळीच नव्हती, आता त्याच्यापेक्षाही छान आहे. सुदैव भाऊ मुनगंटीवार यांच्या कृपेने सगळं छान झालंय. तुझी भाऊ मुनगंटीवर यांचे खूप आभार. महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सरकार समारंभामध्ये कुठलीही बुके न घेता फक्त पुस्तक आणि झाडे हीच द्यावी. आणि पुस्तकं जे आत्तापर्यंत त्यांच्याकडे जी पुस्तकं जमा झाली त्यांनी लायब्ररीजमध्ये हे पुस्तकं सगळं देण्याची घोषणा केली. माझं नाव अलका श्रीनिवास आत्राम. मी जिल्हा परिषद सदस्य होते, मी पंचायत समिती सभापती होते आणि आता मी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष आहे. तर या विभागाचे आमदार माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार हे 2014 पालकमंत्री झाले, अर्थमंत्री होते. आणि तेव्हापासून खरं तर आमचं या 5,000-6,000 लोकसंख्येचं पोंबुर्णा शहर आज आमच्या जर गावात कुणी आलं तर म्हणते ओळखत नाही या गावाला की आधीचा पोंबुर्णा आणि आताचा पोंबुर्णा काय. तर रस्ते असतील, नाल्या असतील, पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पिण्याचं पाणी या छोट्याशा 5,000 लोकसंख्येच्या गावात 3-3 आरो सुधीर भाऊनी लावले. आज ग्रामीण रुग्णालय, श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय या गावामध्ये आणले. आणि आता याच्या पूर्वी या वाचनालयातून 3-4 मुलं MPSC त्यांचं सिलेक्शन झालं. खरं तर ही छोटी गोष्ट नाही आहे. 3-4 मुलं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि मागासवर्गीय समजल्या जाणाऱ्या आणि शेवट टोकावर असल्याला समजणाऱ्या पोंबुर्णा तालुक्याला संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर नेऊन ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार. का महाकाली टेम्पल बहुत पुरातन है. ये टेम्पल 2,000 पुराना है. यहाँ पर 3 गुफा है. ये गुफा है 2,000 पहले त्रेता युग में यहाँ पर सुनंत करके राजा थे, उन्होंने वो गुफाएं बनाए. वहाँ गुफाओं में जो अंदर गर्भगृह है और वहाँ एक शयन स्थान करके है, निद्रा स्थान, वहाँ पर उन्होंने साधना करके यहाँ शक्ति निर्माण की है. हालांकि कुछ कारणवश से ये मंदिर जमींदोस्त हो गया. फिर ईस्वी 1600 में यहाँ के खानका बलारसा करके राजा थे, पूर्ण राजे, उन्होंने वहाँ अपने चंद्रपुर में किला और शिवालय बनाए, अचलेश्वर मंदिर. उसका ही उन्होंने उनको पता चला कि यहाँ पर नदी के उस पार गुफा है. उन्होंने वो गुफाएं ओपन करके वहाँ पर छोटा सा मंदिर बनाया. फिर ईस्वी सन
1700 में यहाँ पर वीरशाकर के राजे थे, उन्होंने वहाँ पर मन्नत किए थे। उनके मन्नत उन्होंने कराकर रानी हीराई के का समर्पण, उनकी पत्नी रानी हीराई थी, हीराई के समर्पण उन्होंने ये अभी जो स्थित मंदिर है वो मंदिर बनाया। ये शक्तिपीठ करके नहीं है, ये यहाँ पर उन्होंने साधना करके शक्ति निर्माण करी, यहाँ प्रभावी शक्ति है। इसलिए यहाँ पर आने वाले भक्तगण चंद्रपुर में मराठवाड़ा, आंध्र प्रदेश, पूरी बॉर्डर महाराष्ट्र और महाराष्ट्र यानी मराठवाड़ा में से नांदेड़, परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर, यहाँ तक कि बॉम्बे से लोग आते हैं। उनकी भक्ति मार वहाँ पर आने वाले सभी लोग शक्ति के बारे में बहुत से ऐसे प्रैक्टिकल उदाहरण भी है कि जिनको मालूम है, जो लोग आए उन्होंने बताया कि यहाँ से 10 किलोमीटर के अंदर आने के बाद में उनको वो शक्ति प्रभावित होती है और उनको वहाँ पर खींच के यानी आत्मिक बल से वो खींच के यहाँ जाते हैं। यहाँ पर उत्सव होते हैं, यहाँ पर दशहरे में और चैत्र मास में, दोनों चैत्र मास में मेला लगता है, वो मेले में बहुत भीड़ रहती है। यहाँ आने वाले सभी भक्तगण ज़्यादातर लोअर कास्ट वाले होते हैं, आदिवासी, आदिवासी यानी गोंड है और बाकी जो है आदिवासी कास्ट के लोअर कास्ट के, वही सब लोग जाते हैं। और उनकी जहाँ पर भक्ति जो है बहुत प्रभावी भक्ति है, प्रभावी भक्ति के कारण यहाँ पर उनको बहुत उनको फायदा भी होता है। एक्चुअली उदाहरण 10 किलोमीटर का उदाहरण यह है कि अभी जो यहाँ पर जो लोग आते हैं उनके बोलने के से यानी मालूम होना चाहिए कि भाई पहले जब निकलते हैं तो पता लगता है कि भाई अपन जाएंगे वहाँ आराम करेंगे फिर बाद में जाएंगे, लेकिन जब वो 10 किलोमीटर के अंदर आते हैं जब उनको ऐसी प्रभावी शक्ति खींच के लाती है कि वो कहीं भी उससे नहीं सीधा पहले मंदिर में आते हैं और भगवत जी को प्रणाम करते हैं।
झाल्या नवीन तर त्याला मान्यता जाते मग या काय करायचं किंगफिशर हो यार एवढा लांबच कॅप्चर केला कुठं घेतलं हो हो ते बघा ना किंगफिशर किंगफिशर बर्ड होगा गाडी बंद कर बारक फोडते बघ ना त्याच्या अंगावर पेंट केल्यासारखं दिसते बघा हा त्याच्या पलीकडे फिरतोय पांढरा तो एक रेट आहे आणि जे बारके बारके फिरतात ना हे ते पॉन्ड हॅरन नाहीत सगळं केलं ना घर तिथं घर होती ते नेट बघा कानाची मागची
कारखान्याची मग आहे तितके दोन ना बोलू नका आता तुम्ही कसं तयार होत असं वागायचो माणूस नाही चहा लागायच्यासाठी म्हटले शांत राहा वा भेटला गया मी जो म्हणे ना पाणी प्यायला चालू की हालू नको माझा कॅमेरा आपल्याकडे येत आहे ती चालत आता माझा हात आलो नको मागे एक नंबर आहे पण मस्त जबरदस्त मागे मन करू नको गाडी वाघ आणि ह्याला मारताना मी पाहिलं बरं वाघ मारतो ना माया किती तरी इकडा मायानी मारताना पाहिले मी यांच्या पाठीमध्ये धावलेली आहे लावी शुकर करताना पाहिले मी बिबटेन यांची दोन पैकी एकाला साखर दाबलो कारण बिबट्याच्या तुलनेने छोटे नाही यांचा म्हणजे मेन
नमस्कार, माझं नाव बंडू भाषकर मानकर, मी इथे चालक म्हणून काम करतो, चालक मालक दोन्ही. आणि आमचे इथले सगळे चालक लोक इथले गावचे रहिवासी आहे. आणि आमच्या सुधीर भाऊ मुनगंटीवारमुळे आमच्या ताळबांधारी टागरी जोरमध्ये आम्हा सगळ्यांना इथे एक रोजगार सुशिक्षित रोजगार म्हणून मिळालेला आहे आमच्याकडे. आणि इथे टायगरचं सुद्धा छान वगैरे साईटिंग होऊन तो पर्यटक लोक इथे खूप प्रमाणात इकडे ताळबाला येतात. मी पवन नक्षीने, मी मोहरली येथील रहिवासी आहे. मी ताडोबा अंधारी टायगर रिझर्वमध्ये पर्यटक मार्गदर्शक म्हणून काम करतो. हे माझे सर्व सहकारी, हे सर्व माझे पर्यटक मार्गदर्शक मित्र आहेत. आणि आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत श्रीमान्य आदरणीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, तसेच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, इथे आमच्या गेटवरती गाड्यांचा कोटा जास्त असल्यामुळे आम्हाला रोजगाराची संधी मिळते. त्याच्यामुळे मी श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. एकता महिला बचत गट लोकसंचालित साधन केंद्र कुंभुर्णा महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर WRA मुंबई चांदा ते बांदा योजनेअंतर्गत आम्हाला कार्पेटिंगचं काम मिळालं आहे. आणि सुधीर भाऊ चांदा ते बांदा योजना ही आणलेली आहे. 17/9/2019 हे स्टार्ट झालेलं आहे. आम्ही महिला इथे 50 महिला काम करत आहे. आम्ही विविध प्रकारचे कार्पेट तयार करतो आणि भारतामधून विदेशात आमचे कार्पेट जातात आहेत. सर्वप्रथम नमस्कार करते. सुधीर भाऊ आम्हाला सर्वप्रथम अगरबत्ती प्रकल्प कुंभुर्णा येथे आणला, तेव्हापासून आम्ही 2 वर्ष काम करत आहोत. हे 3rd वर्ष चालू आहे. याच्यापूर्वीसुद्धा आम्ही शेतावर काम करायला जात होतो, तिथं आम्हाला उन्हामध्ये काम करावं लागत होतं. आणि आत्ता आम्ही जे काम करत आहोत ते आम्ही सावलीमध्ये करत आहोत. प्रकल्पाचा जो माल निघत होता तो सिद्धिविनायक मंदिरला जात होता आणि आता म्हैसूरला जातो.
पोंभुर्ण तालुका स्तरावर खूप सुंदर प्रकल्प आणून आम्हाला काम करायला संधी दिली आणि आम्ही सुधीर भाऊचे खूप खूप धन्यवाद मानतो. माझं नाव वनिता विनोद बोडेकर राहणार चिंचलनगर. तिथे मी राहत आहे. तिथून रात्री डिलिव्हरीसाठी कोंबुर्नाथ तालुक्यात आणण्यात आलं रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयामध्ये. इथे माझी सुखरूप डिलिव्हरी झाली. डॉक्टर वगैरे, नर्स वगैरे सगळं छान आहे. पहिलेच्या पेक्षा आत्ता खूपच छान आहे. पहिले इतकी सुविधा सगळीच नव्हती, आता त्याच्यापेक्षाही छान आहे. सुदैव भाऊ मुनगंटीवार यांच्या कृपेने सगळं छान झालंय. तुझी भाऊ मुनगंटीवर यांचे खूप खूप आभार. महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सत्कार समारंभामध्ये कुठलीही बुके न घेता फक्त पुस्तक आणि झाडे हीच द्यावी. आणि पुस्तकं जे आत्तापर्यंत त्यांच्याकडे जी पुस्तकं जमा झाली त्यांनी लायब्ररीजमध्ये हे पुस्तकं सगळ्यात देण्याची घोषणा केली. माझं नाव अलका श्रीनिवास आत्राम. मी जिल्हा परिषद सदस्य होते. मी पंचायत समिती सभापती होते आणि आता मी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष आहे. तर या विभागाचे आमदार माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार हे 2014 पालकमंत्री झाले, अर्थमंत्री होते. आणि तेव्हापासून खरं तर आमचं हे 5,000-6,000 लोकसंख्येचं पोंभुर्ण शहर आज आमच्या जर गावात कुणी आलं तर म्हणते ओळखत नाही या गावाला की आधीचा पोंभुर्ण आणि आताचा पोंभुर्ण काय. तर रस्ते असतील, नाल्या असतील, पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पिण्याचं पाणी या छोट्याशा 5,000 लोकसंख्येच्या गावात 3-3 आरो सुधीर भाऊनी लावले. आज ग्रामीण रुग्णालय, श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय या गावामध्ये आणले. आणि आता याच्या पूर्वी या वाचनालयातून 3-4 मुलं MPSC त्यांचं सिलेक्शन झालं. खरं तर ही छोटी गोष्ट नाही आहे. 3-4 मुलं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि मागासवर्गीय समजल्या जाणाऱ्या आणि शेवटच्या टोकावर असल्याला समजणाऱ्या पोंभुर्ण तालुक्याला संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर नेऊन ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार. महाकाली टेम्पल बहुत पुरातन है. ये टेम्पल 2,000 पुराना है. यहाँ पर 3 गुफा है. ये गुफा है 2,000 पहले त्रेता युग में यहाँ पर सुनंतकर के राजा थे, उन्होंने वो गुफाएं बनाए. वहाँ गुफाओं में जो अंदर गर्भगृह है और वहाँ एक शयन स्थान करके है, निद्रा स्थान, वहाँ पर उन्होंने साधना करके यहाँ शक्ति निर्माण की है. अलग कुछ कारणवश से ये मंदिर जमींदोस्त हो गया. फिर ईस्वी 1600 में यहाँ के खानका बलाड़सा करके राजा थे, पूर्ण राजे, उन्होंने वहाँ अपने चंद्रपुर में किला और शिवालय बनाए, अचलेश्वर मंदिर. उस टाइम उन्होंने उनको पता चला कि यहाँ पर नदी के उस पार गुफा है. उन्होंने वो गुफाएं ओपन करके वहाँ पर छोटा सा मंदिर बनाया. फिर ईस्वी सन
1700 में यहाँ पर वीर सागर के राजे थे, उन्होंने वहाँ पर मन्नत किए थे। उनके मन्नत को उन्होंने कहा कर रानी हीराई के समर्पण, उनकी पत्नी हीराई थी, हीराई के समर्पण उन्होंने ये अभी जो स्थित मंदिर है वो मंदिर बनाया। ये शक्तिपीठ करके नहीं है, ये यहाँ पर उन्होंने साधना करके शक्ति निर्माण करी, यहाँ प्रभावी शक्ति है। इसलिए यहाँ पर आने वाले भक्तगण चंद्रपुर में मराठवाड़ा, आंध्र प्रदेश, अनपुरी बॉर्डर, महाराष्ट्र, महाराष्ट्र यानी मराठवाड़ा में से नांदेड़, परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर, यहाँ तक कि बॉम्बे से लोग आते हैं। उनकी भक्ति मार वहाँ पर आने वाले सभी लोग शक्ति के बारे में बहुत से ऐसे प्रैक्टिकल उदाहरण भी है कि जिनको मालूम है, जो लोग आए उन्होंने बताया कि यहाँ से 10 किलोमीटर के अंदर आने के बाद में उनको वो शक्ति प्रभावित होती है और उनको वहाँ पर खींच के यानी आत्मिक बल से वो खींच के यहाँ जाते हैं। यहाँ पर उत्सव होते हैं, यहाँ पर दशहरे में और चैत्र मास में, दोनों चैत्र मास में मेला लगता है, वो मेले में बहुत भीड़ रहती है। यहाँ आने वाले सभी भक्तगण ज़्यादातर लोअर कास्ट वाले होते हैं, आदिवासी, आदिवासी यानी गोल्ड है और बाकी जो है आदिवासी कास्ट के लोअर कास्ट के, वही सब लोग जाते हैं। और उनकी जहाँ पर भक्ति जो है बहुत प्रभावी भक्ति है, प्रभावी भक्ति के कारण यहाँ पर उनको बहुत उनको फायदा भी होता है। एक्चुअली उदाहरण 10 किलोमीटर का उदाहरण है कि अभी दो यहाँ पर जो लोग आते हैं उनके बोलने से मालूम होना चाहिए कि भाई पहले जब निकलते हैं तो पता लगता है कि भाई अपन जाएंगे वहाँ आराम करेंगे फिर बाद में जाएंगे। जब वो 10 किलोमीटर के अंदर आते हैं जब उनको ऐसी प्रभावी शक्ति खींच के लाती है कि कई उससे नहीं सीधा पहले मंदिर में आते हैं और भगवत जी को प्रणाम करते हैं।
झालं की या बसेस पूर्ण खराब झाल्या त्या नवीन, तर याला मान्यता जाते, मग या काय करायचं? किंगफिशर हो यार, एवढा लांबच कॅप्चर केला, कुठून घेतला तू? हो ते बघ ना, किंगफिशर, किंगफिशर बर्ड होगा. एवढा मोठा बारक फोडते बघ ना. त्याच्या अंगावर पेंट केल्यासारखं दिसते बघा. हा, त्याच्या पलीकडे फिरतोय पांढरा तो एक रेट आहे, आणि जे बारके बारके फिरतात ना हे, ते पॉन्ड हॅरन नाहीत. सगळं केलं ना घर, तिथं घर होती नेट.
कानाची मग तितके दोन नाही. बोलू नका आता तुम्ही. विधीतील कसं तयार होत असं वागायचो माणूस नाही. चहा लागेल त्यासाठी शांत राहा. वा भेटला गया उतरून म्हणे ना. पाणी प्यायला चालू की हालू नको माझा कॅमेरा आपल्याकडे येत आहे ती चालत आता माझा हात आलो नको. मागे एक नंबर आहे पण मस्त जबरदस्त मागे बंद करू नको गाडी. वाघ आणि ह्याला मारतो मी पाहिलं बरं. वाघ मारतो ना माया किती तरी इकडा मायानी मारतो पाहिले मी. त्यांच्या पाठीमध्ये धावलेली आहे लावी शुकर करताना पाहिले मी बिबटेने यांची. दोन पैकी एकाला साखर दाबलो होता कारण बिबट्या चित छोटे नाही यांचा म्हणजे मेन.
नमस्कार, माझं नाव बंडू भास्कर मानकर, मी इथे चालक म्हणून काम करतो, चालक मालक दोन्ही. आणि आमचे इथले सगळे चालक लोक इथले गावचे रहिवासी आहे. आणि आमच्या सुधीर भाऊ मुनगंटीवारमुळं आमच्या ताळबांधारी टागरी चौरमध्ये आम्हाला सगळ्यांना इथे एक रोजगार, सुशिक्षित रोजगार म्हणून मिळालेला आहे आमच्याकडे. आणि इथे टायगरचं सुद्धा छान वगैरे साईटिंग होऊन पर्यटक लोक इथे खूप प्रमाणात इकडे ताडबाला येतात. मी पवन नक्षीने, मी मोहरली येथील रहिवासी आहे. मी ताडोबा अंधारी टायगर रिझर्वमध्ये पर्यटक मार्गदर्शक म्हणून काम करतो. हे माझे सर्व सहकारी, हे सर्व माझे पर्यटक मार्गदर्शक मित्र आहेत. आणि आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत, श्रीमान्य आदरणीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, तसेच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, इथे आमच्या गेटवरती गाड्यांचा कोटा जास्त असल्यामुळे आम्हाला रोजगाराची संधी मिळते. त्याच्यामुळे मी श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. लोकसंचालित साधन केंद्र कुंभुर्णा, महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर, WRA मुंबई, चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत आम्हाला कार्पेटिंगचं काम मिळालं आहे. आणि सुधीरभाऊ चांदा ते बांदा योजना ही आणलेली आहे. 17/9/2019 ला हे स्टार्ट झालेलं आहे. आम्ही महिला इथे 50 महिला काम करत आहे. आम्ही विविध प्रकारचे कार्पेट तयार करतो आणि भारतामधून विदेशात आमचे कार्पेट जातात आहेत. सर्वप्रथम नमस्कार करते. सुधीर भाऊ आम्हाला सर्वप्रथम अगरबत्ती प्रकल्प कुंभुर्णा येथे आणला, तेव्हापासून आम्ही 2 वर्ष काम करत आहोत. हे 3rd वर्ष चालू आहे. याच्यापूर्वीसुद्धा आम्ही शेतावर काम करायला जात होतो, तिथं आम्हाला उन्हामध्ये काम करावं लागत होतं. आणि आत्ता आम्ही जे काम करत आहोत ते आम्ही सावलीमध्ये करत आहोत. प्रकल्पाचा जो माल निघत होता तो सिद्धिविनायक मंदिरला जात होता आणि आता म्हैसूरला जातो.
पोंभुर्ण तालुका स्तरावर खूप सुंदर प्रकल्प आणून आम्हाला काम करायला संधी दिली आणि आम्ही सुधीर भाऊचे खूप खूप धन्यवाद मानतो. माझं नाव वनिता विनोद बोडेकर राहणार चिंचलनगर. तिथे मी राहत आहे. तिथून रात्री डिलिव्हरीसाठी पोंभुर्णा तालुक्यात आणण्यात आलं रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयामध्ये. इथे माझी सुखरूप डिलिव्हरी झाली. डॉक्टर वगैरे, नर्स वगैरे सगळं छान आहे. पहिलेच्यापेक्षा आत्ता खूपच छान आहे. पहिले इतकी सुविधा सगळीच नव्हती, आता त्याच्यापेक्षाही छान आहे. सुदैव भाऊ मुनगंटीवार यांच्या कृपेने सगळं छान झालं. विभाऊ मुनगंटीवार यांचे खूप खूप आभार. महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सत्कार समारंभामध्ये कुठलेही बुके न घेता फक्त पुस्तक आणि झाडे हीच द्यावी. आणि पुस्तकं जे आत्तापर्यंत त्यांच्याकडे जी पुस्तकं जमा झाली त्यांनी लायब्ररीजमध्ये हे पुस्तकं सगळ्यात देण्याची घोषणा केली. माझं नाव अलका श्रीनिवास आत्राम. मी जिल्हा परिषद सदस्य होते, मी पंचायत समिती सभापती होते आणि आता मी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष आहे. तर या विभागाचे आमदार माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार हे 2014 पालकमंत्री झाले, अर्थमंत्री होते. आणि तेव्हापासून खरं तर आमचं हे 5,000 to 6,000 लोकसंख्येचं पोंभुर्णा शहर आज आमच्या जर गावात कुणी आलं तर म्हणते ओळखत नाही या गावाला की आधीचा पोंभुर्णा आणि आताचा पोंभुर्णा काय. तर रस्ते असतील, नाल्या असतील, पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पिण्याचं पाणी या छोट्याशा 5,000 लोकसंख्येच्या गावात 3-3 आरो सुधीर भाऊनी लावले. आज ग्रामीण रुग्णालय, श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय या गावामध्ये आणले. आणि आता याच्या पूर्वी या वाचनालयातून 3-4 मुलं MPSC त्यांचं सिलेक्शन झालं. खरं तर ही छोटी गोष्ट नाही आहे. 3-4 मुलं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि मागासवर्गीय समजल्या जाणाऱ्या आणि शेवटच्या टोकावर असल्याला समजणाऱ्या पोंभुर्णा तालुक्याला पूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर नेऊन ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार. महाकाली टेम्पल बहुत पुरातन है. ये टेम्पल 2,000 पुराना है. यहाँ पर 3 गुफा है. ये गुफा है 2,000 पहले त्रेता युग में यहाँ पर सुनंत के राजा थे, उन्होंने वो गुफाएं बनाए. वहाँ गुफाओं में जो अंदर गर्भगृह है और वहाँ एक शयन स्थान करके है, निद्रा स्थान, वहाँ पर उन्होंने साधना करके यहाँ शक्ति निर्माण की है. अलग कुछ कारणवश से ये मंदिर जमीन दोस्त हो गया. फिर ईस्वी 1600 में यहाँ के खानका बलाड़सा करके राजा थे, पूर्ण राजे, उन्होंने वहाँ अपने चंद्रपुर में किला और शिवालय बनाए, अचलेश्वर मंदिर. उस टाइम उन्होंने उनको पता चला कि यहाँ पर नदी के उस पार गुफा है. उन्होंने वो गुफाएं ओपन करके वहाँ पर छोटा सा मंदिर बनाया. फिर ईस्वी सन
1700 में यहाँ पर वीरशाकर के राजे थे, उन्होंने वहाँ पर मन्नत किए थे। उनके मन्नत को उन्होंने कहकर रानी हीराई के समर्पण, उनकी पत्नी हीराई थी, हीराई के समर्पण उन्होंने ये अभी जो स्थित मंदिर है वो मंदिर बनाया। ये शक्तिपीठ करके नहीं है, ये यहाँ पर उन्होंने साधना करके शक्ति निर्माण करी, यहाँ प्रभावी शक्ति है। इसलिए यहाँ पर आने वाले भक्तगण चंद्रपुर में मराठवाड़ा, आंध्र प्रदेश, अनपुरी बॉर्डर, महाराष्ट्र, महाराष्ट्र यानी मराठवाड़ा में से नांदेड़, परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर, यहाँ तक कि बॉम्बे से लोग आते हैं। उनकी भक्ति मार वहाँ पर आने वाले सभी लोग शक्ति के बारे में बहुत से ऐसे प्रैक्टिकल उदाहरण भी है कि जिनको मालूम है, जो लोग आए उन्होंने बताया कि यहाँ से 10 किलोमीटर के अंदर आने के बाद में उनको वो शक्ति प्रभावित होती है और उनको वहाँ पर खींच के, यानी आत्मिक बल से वो खींच के यहाँ जाते हैं। यहाँ पर उत्सव होते हैं, यहाँ पर दशहरे में और चैत्र मास में, दोनों चैत्र मास में मेला लगता है, वो मेले में बहुत भीड़ रहती है। यहाँ आने वाले सभी भक्तगण ज़्यादातर लोअर कास्ट वाले होते हैं, आदिवासी, आदिवासी यानी गोंड है और बाकी जो है आदिवासी कास्ट के, लोअर कास्ट के, वही सब लोग जाते हैं। और उनकी यहाँ पर भक्ति जो है बहुत प्रभावी भक्ति है, प्रभावी भक्ति के कारण यहाँ पर उनको बहुत उनको फायदा भी होता है। एक्चुअली उदाहरण 10 किलोमीटर का उदाहरण यह है कि अभी जो यहाँ पर जो लोग आते हैं उनके बोलने से मालूम नहीं थी कि भाई पहले जब निकलते हैं तो पता लगता है कि भाई अपन जाएंगे वहाँ आराम करेंगे फिर बाद में जाएंगे, लेकिन जब वो 10 किलोमीटर के अंदर आते हैं जब उनको ऐसी प्रभावी शक्ति खींच के लाती है कि वो कहीं उससे नहीं सीधा पहले मंदिर में आते हैं और भगवत जी को प्रणाम करते हैं।
की या बसेस पूर्ण खराब झाल्या त्या नवीन काही झाला मान्यता जाते मग या काय करायचं किंगफिशर हो यार एवढं लांबचं कॅप्चर केलं कुठून घेतलं तू हो ते बघ ना किंगफिशर किंगफिशर बर्ड होगा गाडी बंद एवढं मोठ बारक फोडते बघ ना त्याच्या अंगावर पेंट केल्यासारखं दिसते बघा त्याच्या पलीकडे फिरतोय पांढरा तो एक रेट आहे आणि जे बारके बारके फिरतात ना हे ते पॉन्ड हॅरन नाहीत सगळं केलं ना घर तिथं घर होती ते बघा कानाची मागची
खाण्याचे मग तितके दोन नाही. बोलू नका आता तुम्ही. विधीतील कसं तयार होत असं वागाय तो माणूस नाही. चहा लागेल त्यासाठी शांत राहा. वा भेटला गया. पाणी प्यायला चालू की हालो नको माझा कॅमेरा आपल्याकडे येत आहे ती चालत आता. माझा हात आलो नको. मागे चालू कर. एक नंबर आहे पण मस्त जबरदस्त मागे. बंद करू नको स्टाईल होते ना. एक वर्ष बी झाले वाघाने ह्याला मारतो मी पाहिलं बरं. वाघ मारतो ना माया किती तरी इकडा मायानी मारतो पाहिले मी. यांच्या पाठीमध्ये धावलेली आहे. लव्ह शुकर करताना पाहिलं मी बिबटेने यांची. झेप घेतली दोन पैकी एकाला साखर दाबल होत. कारण बिबट्याच्या तुलनेने छोट आहे नाही यांचा म्हणजे मेन.
नमस्कार, माझं नाव बंडू भास्कर मानकर, मी इथे चालक म्हणून काम करतो, चालक मालक दोन्ही. आणि आमचे इथले सगळे चालक लोक इथले गावचे रहिवासी आहे. आणि आमच्या सुधीर भाऊ मुनगंटीवारमुळे आमच्या ताळबांधारी टागरी चौरमध्ये आम्हा सगळ्यांना इथे एक रोजगार, सुशिक्षित रोजगार म्हणून मिळालेला आहे आमच्याकडे. आणि इथे टायगरचं सुद्धा छान वगैरे साईटिंग होऊन तो पर्यटक लोक इथे खूप प्रमाणात इकडे ताळबाला येतात. मी पवन नक्षीने, मी मोहरली येथील रहिवासी आहे. मी ताडोबा अंधारी टायगर रिझर्वमध्ये पर्यटक मार्गदर्शक म्हणून काम करतो. हे माझे सर्व सहकारी, हे सर्व माझे पर्यटक मार्गदर्शक मित्र आहेत. आणि आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत श्रीमान्य आदरणीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, तसेच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, इथे आमच्या गेटवरती गाड्यांचा कोटा जास्त असल्यामुळे आम्हाला रोजगाराची संधी मिळते. त्याच्यामुळे मी श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. नाव आहे माधुरी अतुल वाकडे, मी राहणार आहे कुंभूरना. माझ्या गटाचं नाव आहे एकता महिला बचत गट, लोकसंचालित साधन केंद्र कुंभूरना, महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर, WRA मुंबई, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत आम्हाला कार्पेट युनिटचं काम मिळालं आहे. आणि सुधीरभाऊ चांदा ते बांदा योजना ही आणलेली आहे. 17/9/2019 ला हे स्टार्ट झालेलं आहे. आम्ही महिला इथे 50 महिला काम करत आहे. आम्ही विविध प्रकारचे कार्पेट तयार करतो आणि भारतामधून विदेशात आमचे कार्पेट जातात आहे. सर्वप्रथम नमस्कार करते. सुधीर भाऊ आम्हाला सर्वप्रथम अगरबत्ती प्रकल्प पोंबुर्ना येथे आणला, तेव्हापासून आम्ही 2 वर्ष काम करत आहोत. हे 3rd वर्ष चालू आहे. याच्यापूर्वीसुद्धा आम्ही शेतावर काम करायला जात होतो, तिथं आम्हाला उन्हामध्ये काम करावं लागत होतं. आणि आत्ता आम्ही जे काम करत आहोत ते आम्ही सावलीमध्ये करत आहोत. प्रकल्पाचा जो माल निघत होता तो सिद्धिविनायक मंदिरला जात होता आणि आता म्हैसूरला जातो.
पोंभुर्ण तालुका स्तरावर खूप सुंदर प्रकल्प आणून आम्हाला काम करायला संधी दिली आणि आम्ही सुधीर भाऊचे खूप खूप धन्यवाद मानतो. माझं नाव वनिता विनोद बोडेसर राहणार चिंचलनगर. तिथे मी राहत आहे. तिथून रात्री डिलिव्हरीसाठी पोंभुर्णात तालुक्यात आणण्यात आलं रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयामध्ये. तिथे माझी सुखरूप डिलिव्हरी झाली. डॉक्टर वगैरे नर्स वगैरे सगळं छान आहे. पहिलेच्यापेक्षा आत्ता खूपच छान आहे. पहिले इतकी सुविधा सगळीच नव्हती, आता त्याच्यापेक्षाही छान आहे. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कृपेने सगळं छान झालं. श्री भाऊ मुनगंटीवार यांचे खूप खूप आभार. महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सरकार समारंभामध्ये कुठलेही बुके न घेता फक्त पुस्तक आणि झाडे हीच द्यावी. आणि पुस्तकं जे आत्तापर्यंत त्यांच्याकडे जी पुस्तकं जमा झाली त्यांनी लायब्ररीजमध्ये हे पुस्तकं सगळ्यात देण्याची घोषणा केली. माझं नाव अलका श्रीनिवास आत्राम. मी जिल्हा परिषद सदस्य होते. मी पंचायत समिती सभापती होते आणि आता मी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष आहे. तर या विभागाचे आमदार माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार हे 2014 पालकमंत्री झाले, अर्थमंत्री होते. आणि तेव्हापासून खरं तर आमचं हे 5,000 to 6,000 लोकसंख्येचं पोंभुर्ण शहर आज आमच्या जर गावात कुणी आलं तर म्हणते ओळखत नाही या गावाला की आधीचा पोंभुर्ण आणि आताचा पोंभुर्ण काय. तर रस्ते असतील, नाल्या असतील, पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पिण्याचं पाणी या छोट्याशा 5,000 लोकसंख्येच्या गावात 3-3 आरो सुधीर भाऊनी लावले. आज ग्रामीण रुग्णालय श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय या गावामध्ये आणले. आणि आता याच्या पूर्वी या वाचनालयातून 3-4 मुलं MPSC त्यांचं सिलेक्शन झालं. खरं तर ही छोटी गोष्ट नाही आहे. 3-4 मुलं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि मागासवर्गीय समजल्या जाणाऱ्या आणि शेवटच्या टोकावर असल्याला समजणाऱ्या पोंभुर्ण तालुक्याला पूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर नेऊन ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार. का महाकाली टेम्पल बहुत पुरातन है. ये टेम्पल 2,000 पुराना है. यहाँ पर 3 गुफा है. ये गुफा है 2,000 पहले त्रेता युग में यहाँ पर सुनंतकर के राजा थे, उन्होंने वो गुफाएं बनाए. वहाँ गुफाओं में जो अंदर गर्भगृह है और वहाँ एक शयन स्थान करके है, निद्रा स्थान, वहाँ पर उन्होंने साधना करके यहाँ शक्ति निर्माण की है. हालांकि कुछ कारणवश से ये मंदिर जमींदोस्त हो गया. फिर ईस्वी सन 1600 में यहाँ के खानका बलारसा करके राजा थे, पूर्ण राजे, उन्होंने वहाँ अपने चंद्रपुर में किला और शिवालय बनाए, अचलेश्वर मंदिर. उस टाइम उन्होंने उनको पता चला कि यहाँ पर नदी के उस पार गुफा है. उन्होंने वो गुफाएं ओपन करके वहाँ पर छोटा सा मंदिर बनाया. फिर ईस्वी सन
1700 में यहाँ पर वीरशाह करके राजे थे, उन्होंने वहाँ पर मन्नत किए थे। उनकी मन्नत को उन्होंने कहकर रानी हीराई के समय, उनकी पत्नी हीराई थी, हीराई के समय उन्होंने ये अभी जो स्थित मंदिर है वो मंदिर बनाया। ये शक्तिपीठ करके नहीं है, ये यहाँ पर उन्होंने साधना करके शक्ति निर्माण करी, यहाँ प्रभावी शक्ति है। इसलिए यहाँ पर आने वाले भक्तगण चंद्रपुर में मराठवाड़ा, आंध्र प्रदेश, पूरी बॉर्डर महाराष्ट्र, महाराष्ट्र यानी मराठवाड़ा में से नांदेड़, परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर, यहाँ तक कि बॉम्बे से लोग आते हैं। उनकी भक्ति मार वहाँ पर आने वाले सभी लोग शक्ति के बारे में बहुत से ऐसे प्रैक्टिकल उदाहरण भी है कि जिनको मालूम है, जो लोग आए उन्होंने बताया कि यहाँ से 10 किलोमीटर के अंदर आने के बाद में उनको वो शक्ति प्रभावित होती है और उनको वहाँ पर खींच के यानी आत्मिक बल से वो खींच के यहाँ जाते हैं। यहाँ पर उत्सव होते हैं, यहाँ पर दशहरे में और चैत्र मास में, दोनों चैत्र मास में मेला लगता है, वो मेले में बहुत भीड़ रहती है। यहाँ आने वाले सभी भक्तगण ज़्यादातर लोअर कास्ट वाले होते हैं, आदिवासी, आदिवासी यानी गोंड है और बाकी जो है आदिवासी कास्ट के लोअर कास्ट के, वो ये सब लोग जाते हैं। और उनकी जहाँ पर भक्ति जो है बहुत प्रभावी भक्ति है, उनको प्रभावी भक्ति के कारण यहाँ पर उनको बहुत उनको फायदा भी होता है। एक्चुअली उदाहरण 10 किलोमीटर का उदाहरण यह है कि अभी तो यहाँ पर जो लोग आते हैं उनके बोलने से उनको मालूम होना चाहिए कि भाई पहले जब निकलते हैं तो पता लगता है कि भाई अपन जाएंगे वहाँ आराम करेंगे फिर बाद में जाएंगे, लेकिन जब वो 10 किलोमीटर के अंदर आते हैं जब उनको ऐसी प्रभावी शक्ति खींच के लाती है कि कहीं पर उससे नहीं सीधा पहले मंदिर में आते हैं और भगवत जी को प्रणाम करते हैं।
झालं की या बसेस पूर्ण खराब झाल्या त्या नवीन तर याला मान्यता जाते मग मग या काय करायचं किंगफिशर हो यार एवढं लांबचं कॅप्चर केलं कुठून घेतलं तू बघ ना किंगफिशर किंगफिशर बर्ड होगा गाडी बंद ते नेक्स्ट